स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी हाउ द एनर्जी और इलेक्ट्रिसिटी इज प्रिपेयर फ्रॉम द न्यूक्लियर एनर्जी. म्हणजे हा जो प्लांट आपण स्टडी करणार आहोत तो न्यूक्लियर एनर्जी पासून कशा पद्धतीने इलेक्ट्रिसिटी क्रिएट होते ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ते पिक्चर या ठिकाणी तुम्ही बघत आहात की ज्यामध्ये न्यूक्लियर एनर्जी रिएक्टर हे तुम्हाला दाखवलेलं आहे की या ठिकाणी जे टँक्स वगैरे आहे किंवा आतल्या बाजूने न्यूक्लियर एनर्जी क्रिएट करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यूज होतो तो युरेनियम किंवा प्लुटोनियम. युरेनियम किंवा प्लुटोनियमचा यूज होतो. हे सर्वात जड असे इलेमेंट्स आहे हे लक्षात घ्याल बाळांनो. आणि त्या ठिकाणी काय होतं की हा जो युरेनियम 236 किंवा 2345 जो आहे तो ज्या वेळेला त्याच्यातून रेडिएशन क्रिएट करतो सर्वात महत्वाची गोष्ट काय होते तो बस्ट होतो. फिशन होणं म्हणजे काय की तो तुटणे. आणि असे अनेक याच्यामध्ये तो त्या ठिकाणी तुटतो आणि याचे खूप सारे मोठ्या प्रमाणावर मेगा वॉल्ट मध्ये प्रत्येक रेडिएशन मधून त्या ठिकाणी एनर्जी क्रिएट होत असते. मग हा जो पॉवर प्लांट आहे तो कसा वर्क करतो त्यामध्ये सुद्धा फर्स्ट काय केलं जातं की न्यूक्लिअर रिएक्टर हा खूप जड अशा इलेमेंट्सचा इथे यूज करतो आपण. म्हणून त्या ठिकाणी न्यूक्लिअर रिएक्टर त्या ठिकाणी वापरलं जातं की ज्यामुळे ते फिशन क्रिएट व्हायला पाहिजे. फिशन म्हणजे काय, युरेनियम असेल प्लुटोनियम असेल तर ते बस्ट होताना त्याचे रेडिएशन हे त्या ठिकाणी तयार व्हायला पाहिजे की ज्यामुळे सिस्टीम असते स्टीम क्रिएट होण्यासाठी, जी वाफ तयार होण्यासाठी. आणि ती वाफ तयार झाली त्याच्यातून त्या रेडिएशन त्या हीट मधून खूप मोठ्या प्रमाणावर हीट पण तयार होते त्या ठिकाणी. आणि मग ते स्टीम टर्बाईन फिरतात आणि जनरेटरचं तर कामच आहे. टर्बाईन फिरले की ते जनरेटर फिर कशामध्ये कन्वर्ट करतात, तर मेकॅनिकल एनर्जीचं इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये, इलेक्ट्रिसिटीमध्ये कन्वर्शन त्या ठिकाणी होत असतं. आहे छोटासा, परंतु या ठिकाणी लक्षात घ्या की न्यूक्लिअर फिशन मध्ये दोनच इलेमेंट्सचा यूज जास्त होतो. कारण ते जड आहे सर्वात जास्त आणि त्याचे रेडिएशन खूप मोठ्या प्रमाणावर बस्ट झाल्यावर, फिशन झाल्यावर हे बाहेर पडतात युरेनियम अँड प्लुटोनियम. परंतु बाळांनो, कोणतीही गोष्ट चांगली आहे त्याचबरोबर त्याचा साईड इफेक्ट आपल्या भाषेत आपण म्हणतो, तर युरेनियम किंवा प्लुटोनियम हे जे इलेमेंट्स या ठिकाणी स्टडी के वापरले जातात, सॉरी, तर हे जे इलेमेंट्स वापरले जातात याच्यातून बाहेर पडणारे जे रेडिएशन्स आहे ते खूप मोठ्या प्रमाणावर घातक आहे आणि ते फॅटल म्हटले जातात. त्याच्यापासून होणारा एखादा ऍक्सिडेंट किंवा त्याच्या संपर्कात, त्या रेडिएशनच्या संपर्कात जर आपण आलो तर त्याचे खूप मोठ्या कालावधीपर्यंत, इव्हन पिढ्यानुपिढ्या त्या ठिकाणी त्याचे परिणाम आपल्याला भोगावे पण लागतात. याचं एक उदाहरण म्हणजे बॉम्ब वगैरे मध्ये सुद्धा न्यूक्लिअरचा वापर केला जातो हे तुम्हाला माहिती आहे. म्हणून आपण एनर्जी जरी क्रिएट याच्यापासून करत असलो तरी त्याचे काही साईड इफेक्ट किंवा त्याचे डिसएडवांटेजेसही लक्षात घेणं आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद.